दुसरी अरेन पंप हाउस हंगा उदक ना कि प्रॉब्लम बंद घरण आ धुमा ये पैसा आज उदक इतले राजकीय हेर जाले सद्या लोक हसन जाले क्या पंचायती नो ऑब्जेक्शन हसन सुधा के ना चुकी हेर ऑप्शन हाँ दिता नहीं उदक हाँ दिता एयरपोर्टा के उदक जाए हाँ दाखता वॉट ये क्या बनला बेस्टे 27 कोटी बेस्टे उदकान बेस्टे प्रोजेक्ट कितने हाड़े दाखता पाट बंदारे बनने अजुन तक उदक ना इग्रामपुरा तोरशा हाँ दाखता आता सुन दाखता हाई लेवल इश्यू ना सर हो क्या आता पे हाँ हमें दुसरे ये जे पुल बनने ये पैसे चुकी से बनने पूर्णपने चुकी आना पैली मेन हंगासर हमें इन्फॉर्मेशन दूंक नासले पंचायतीन पण आता पळय ग्राम सभा असली काल लोक बोवाळ घालता पळय आणि मेन म्हटलं की रानी हे उदकाक लोकांक जे पळय त्रास जाता पळय सरांक हांवें आता फोटो बिटो दाखयले उदकाचे ते सरान हे करपाचे त्याच्या डिसिजन घेऊपाचे कसे काल हांवें एक मिटींग घेतलेली आमचे प्री मॉन्सून आणि फॉर लास्ट 2-3 वर्सां म्हाका दिसता हांगा फ्लड लायक सिच्युएशन जाता हे एरियेक फूल सो तेका लागून वी WRD ऑफिशियल्स म्हटले ते बंदारे आणि किती किती आहा पळय ते म्हटले पोया एक साईड विजीट कळ्ळें तुका न्हू आणि एक 2 दिसूच झाला इन्चार्ज घेतला सो म्हटलं एक आयडिया येतली आणि हे फावटी तितले त्रास जावपाक जायना ड्युरिंग मॉन्सून फ्लडींग सो तेका लागून ही विजीट आणि हो फ्लड असं दिसता सर तुमका ह्या प्रकल्पामुळे फ्लड जातलो असो फ्लड जातलो असो पूरग्रस्त स्थिती जाऊ शकता तुम्ही आता पाहणी केला तुमचे अधिकारी त्या बाबतीत तज्ञ आहात प्रोजेक्ट चालू आहे किती फक्त हांगा एक सॉइल डंप इन किती म्हणतात रिव्हर चॅनल सो त्यांनी सांगला बाय टुमारो इव्हनिंग आपण ते काढता म्हणून क्लीन करतलो म्हणून सो आणि एक एक वीकान 10 दिसान हांव परत एकदा विजिट दिलो तेन्ना आय विल चेक स्टार्टिंग पासून तेंका सांगत आहात की हांगा पंप हाऊस बसोव नका किती तर पंप हाऊस बसयल्या परत ते बंदारे जातले अशे तरेन ते पाणी आडवले जातले एक तर आमकां उदकाची ते टंचाई आहा तरी आसून हे पंप हाऊस बांदून हे आणि बाकीच्या प्रकल्पांक व्हरोंक सोदतात हे उदक हे प्रकल्पांक व्हरचे न्हय हे उदक तेंच्यांनी जाता तितले कॅनलांतल्यानच खंयचे प्रोविजन ते कॅनलांतल्यानच तो हे वाडोवन पाणयाचो सोर्स वाडोवन ते प्रकल्पाक दिवपाचे अशी आमची मागणी आसली कारण हेचो परिणाम आमकां अख्ख्या पेडणे एरियेक जातलो कारण हे जे उदक आहात ते आमच्या पेडण्या अख्खे एरियेक पोचले जातात तेका लागून काही दिवसात आणि हे उदक आमचे वाढतले कित्याक आता सध्या जे हे कनेक्शन आहा ते 18,000 कितले आहा 18,000 आणि 18,000 जातले त्या टायमार हे उदक पावतले का ना मागीर त्या टायमार हो पंप हाऊस असो सुको पडटलो आणि जसो हळना धुमाशात जसो पंप हाऊस बांधून इतलो 1,00,000 1,02,00,000 कितें तरी हे करून
तेंच्यानी तो बंद घातला तशेंच हे पयशे आमचे वेस्ट करतले अशे तरेन ते जाय थंय पाट बंदारे बांदलेले आहत पाट बंदारे बांदून सुद्दां तेंच्यानी ते बिना पाणयाचे दवरलेले आहत म्हणजे हो पयसो आमी बिना कारण तेंचे आमच्या जनतेचो ते वेस्ट करतात ताका लागून आमकां तेंची विनवणी आहा की हे पंप हाऊस बांदून हो पयसो तरी आतां तरी इतले तर स्टॉप करपाचो आनी हे आमचे कितें हेचे फुडले हे प्रयोजन आहा हे उदक भरचे न्हय आमच्या घरांनी आनी तेचेर ते सरकारान लक्ष दिवपाचो. पळयात कितें आसता प्रत्येक डिपार्टमेंटान प्रत्येक ऑफिसराक एक सर्टन रोल दिल्लो आसता. आतां तांकां जे फ्लड कंट्रोलाचे बाबतीन जे पुरग्रस्त स्थिती फाल्यां जावची न्हय म्हणून कितें उपाय योजना करूंक जाय म्हणून ते आयल्ले. सो आमचो प्रश्न कितें आसा पूर येवपाकूय जायना आनी ताच्या बाबतींत कितें तांच्यानी उपाय योजना करता हें आमकांय कळपाक जाय आशिल्लें म्हणून आमी आयल्ले. आनी आमचे थोडे जे शंका आसा ते आमी आतां जे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटाचे जे जलस्त्रोत खात्याचे अधिकारी आयल्ले तांकां थोडे क्वेश्चन केले जाल्यार ते तोंडांत मिठाची गुळणी धरून गप्प बसता. ते कसलोच रिप्लाय दिवपाच्या स्थितीन ना. कसली एखादी शंका काडली जाल्यार ते कांयच सांगपाचे परिस्थितीन ना. सो अशें करून आमचो मूळ मुद्दो कितें आसा आमच्या ह्या लोकांची मागणी कितें आशिल्ली की हो पंप हाऊस हांगा धांवचोच न्ही जेची गरज ना त्याच्यात येदो व्हडलो खर्च करून गव्हर्मेंट कितें करूंक सोदता हे ताच्या जर अधिकाऱ्यांक खबर ना जाल्यार सर्वसाधारण लोकांचे शंकाचे समाधान कोण करतलो हो मूळ मुद्दो जावन आसा. आनी आमी फाटली फावटी कितलेशेच तेप आमी तिळारी इरिगेशनाच्या मुळा पर्यंत थंय आमी गेले. आमी थंय सगळे पळोवन आयले की बाबा तिळारेचे उदक मुबलक प्रमाणांत आसा ते गोंयांत दिवंक शकता काय कितें. आनी जो सद्या 100 सद्या फक्त 25% सुद्दां आमकां जे उदक तिळारीचें येना तेच्या फाटलें कारण कितें हें सगळें जाणून घेवपाचो आमी प्रयत्न केलो. आनी आतां आमकां कळ्ळां त्या प्रमाणे आमी आमच्या थोड्यांनी जेन्ना पाटबंदारे डिविजन महाराष्ट्राचो आहा तांच्या इंजिनियरा कडेन जेन्ना उलयले की बाबा तुमी इतलें उदक थोडें उदक आमकां जें आमचो सँक्शन कोट आहा तेच्या पेक्षा एकदम कमी कित्याक सोडटा तर तांचें म्हणणें अशें की तुमकां जितलो उदकाचो कोटाचो तितलो आमी सगळो सोडटा पूण फाल्यां जर तुमच्या गांवांनी पूर आयलें तें उदक बेश्टें आनी खंय तरी घुसलें जाल्यार आमी जबाबदार आमकां धरचे न्ही तुमी तुमच्या गव्हर्मेंटा कडेन आमी जो एक्स्ट्रा कोटा जर सोडूंक जावो तुमचो जो सँक्शन कोटा आसा तो दवरपाची किंवां ताची प्रोविजन कितें आसा तुमच्या गोंयांत हाचे कडेन इरिगेशन डिपार्टमेंटा कडेन रिप्लाय ना. सो अशा परिस्थितीन नाका थंय पयशे घालून आसलेलो तिळारीचो जो कोटो आसा तोच घेवन ताच्या बाबतींत कितें तरी प्लानींग करात आनी तें जें उदक आसा तेंच म्हाका दिसता आतां जें कमी पडटा तेच्या पेक्षा कितलेशेच पटीन उदक आमकां मेळूंक शकता हाचेर गव्हर्मेंटान मातसो विचार करचो. आनी महाराष्ट्राचे जे पाटबंदारे विभाग आहा तेंचे मंत्री आहा किंवां तांचे जे चीफ इंजिनियर आहा तेंच्या कडेन मातशी बोलणी करची आनी जर तांच्यानी बाबा जो आमचो सँक्शन कोटा सोडलो जाल्यार तो कोटा आमी कसो हांगा प्रोविजन करतले हाचेर विचार करचो अशी आमची गव्हर्मेंटा कडेन मागणी आसा. सध्या आमी बैलपार कासारवाणे या नदी किनारी आहोत. आताच या ठिकाणी आपल्या पेडणे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी श्री कासकर यांनी भेट देऊन हा जो जलसिंचन विभागाचा 27 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी पंप हाऊस बसवण्यात येत आहे या प्रकल्पाला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आणि येथील लोकांचं म्हणणं होतं की या प्रकल्पामुळे आणखी पावसाळ्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण होऊन घरात पाणी घुसण्याची भीती येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार आणि पेडणे तालुक्यात पावसाळ्यात ठिकठिकाणी जी पूरग्रस्त स्थिती कशा पद्धतीने निर्माण होत असते याची पाहणी करण्यासाठी पेडण्याचे उपजिल्हाधिकारी कासकर आणि मामलेदार आनंद मळीक अधिकाऱ्यासोबत शिवाय जलसिंचन विभागाचे अधिकारी यांच्या सहित पाहणी केलेली आहे. पूरग्रस्त स्थिती निर्माण होणार नाही आणि त्यावर उपाययोजना कोणत्या पद्धतीचे करता येईल या संदर्भात आजची बैठक होती. परंतु येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की सध्या जो पंप हाऊस या ठिकाणी बसवला जातो त्या प्रकल्पामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक घरांची स्थानिक लोकांची नुकसानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने याची गांभीर्याने लक्ष घालून पावसाळ्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण होणार नाही आणि कुणालाही जीवितहानी किंवा नुकसानीची झळ बसणार नाही याची दखल घ्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. विनुक्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.